नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आणि मानसोपचार तज्ज्ञ आहे. मी डिॲडिक्शन स्पेशालिस्ट म्हणजे व्यसनमुक्ती तज्ज्ञ आहे आणि मी ठाणेमध्ये सायकॅट्रिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते आहे. आज मी तुम्हाला जनरलाइज्ड एन्झायटी डिसऑर्डर या आजाराबद्दल थोडी माहिती देणार आहे. आता जनरलाइज्ड म्हणजे प्रत्येक बाबतीत, एन्झायटी म्हणजे घाबरल्यासारखं आणि डिसऑर्डर म्हणजे आजार. तर प्रत्येक बाबतीत एखाद्या व्यक्तीला जर घाबरल्यासारखं होत असेल तर तो एक आजारच आहे. आपण दिवस आपला सुरू केला की आपल्या डोक्यात विचार सुरू होतात की मी माझं काम आटपेल का, सकाळी सगळं आवरेल का, मी वेळेवर टॅक्सी बस रिक्षा घेऊ शकेल की नाही, ऑफिसला वेळेवर पोहोचू शकेल की नाही, ऑफिसला पोहोचल्यावर काही नवीन टास्क माझ्याकरता आहेत का, बॉस कसा वागेल, कोणाशी वादावादी झाली तर, किंवा घरी आल्यावर करायचं काय, पुढे काय प्लॅनिंग आहे, किंवा स्वयंपाक काय करायचा, पोरं घरी आली की नाही, असे अनंत विचार आणि त्याचं टेन्शन सुरूच असतं. आणि या विचारांमध्ये आणि टेन्शनमुळे घाबरल्यासारखं होत राहत आणि घाबरल्यासारखं इतकं होतं की त्याचा त्रास व्हायला लागतो. आता हे जे घाबरल्यासारखं होतं याचं आपल्याला पूर्णपणे माहिती असतं की हे काही गरजेचं नाही आहे आणि याच्यातनं काही निघण्यासारखं नाही आहे, एकदम फालतू आहे. तरी पण आपण त्याचा विचार करत बसतो, छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन घेत बसतो. आता हे चालू असताना याच्याच बरोबर बाकी पण काही लक्षणं दिसून येतात, जसं चिडचिड होणं, राग येणं, जर काही मनाविरुद्ध झालं, जर काही बोललं कोणी की लगेच राग येतो, एखाद्यावर चिडचिड सुरू होते, आपलं लक्ष राहत नाही, ज्याला म्हणतो आपण की अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन प्रॉब्लेम सुरू होतात, कारण आपलं विचार आपल्या डोक्यामध्ये विचारच सुरू असतात, निगेटिव्ह विचार सुरू होतात, म्हणजे निगेटिव्हिटी येते, कॉन्फिडन्स लो होतो, काही करायचं म्हटलं तरी निगेटिव्हिटी येते आणि मग त्याच्यामुळे झोप पण येत नाही. रात्री झोपायला गेलं तर डोक्यामध्ये तेच विचार सुरू राहतात आणि त्याच्यामुळे घाबरल्यासारखं होतं. आता हे सगळं जे सुरू आहे ते जर 6 महिने किंवा त्याच्यावर सुरू राहिलं तर नक्कीच याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. जनरली आपण हे जो हा जो आजार आहे तो 100 पैकी 1 ते 2 लोकांना होऊ शकतो. मुख्यतः बायकांमध्ये याची शक्यता जास्त आहे पुरुषांपेक्षा. आता जर हा त्रास होत असेल आणि जर सायकॅट्रिस्टला भेटणं गरजेचं असेल, तरीही लोकांमध्ये हा प्रश्न निर्माण होतो की सायकॅट्रिस्टला काय भेटायची गरज आहे, गरजेचं आहे का, किंवा फरक पडेल की नाही. तर याच्यात एक सिंपल असा रूल आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं लाईफ या प्रॉब्लेममुळे डिस्टर्ब होत आहे किंवा तुमची क्वालिटी ऑफ लाईफ डिस्टर्ब होती आहे, तुम्हाला दिवसभर काम करणं अशक्य आहे, तर नक्कीच सायकॅट्रिस्टकडून ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये ट्रीटमेंट काय काय होऊ शकते, सायकॅट्रिस्टला भेटल्यावर जे जे लक्षणं तुम्ही सांगत आहात त्या लक्षणानुसार ट्रीटमेंट दिली जाते. जसं अँटी एन्झायटी ड्रग्ज आहेत, अँटी डिप्रेसंट्स आहेत आणि बाकी जे काही रिलेटेड लक्षणं सांगितल्या जातात त्या हिशोबाने सायकॅट्रिस्ट ट्रीटमेंट रेकमेंड करतात. त्याचबरोबर काही थेरपी जसं रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी आणि काउन्सिलिंग सेशन्स याची पण हा आजार बरा करण्याकरता मदत होते. याबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्या हॉस्पिटलच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा हॉस्पिटलचा नंबर आहे 9975726836.